हरि ओम श्री राम अंबज्ञ। माझं नाव मानसिंग पंडितराव चव्हाण, गारगोटी उपासना सेंटर। मी बापू परिवारात सन 2016 पासून सामील झालेलो आहे। मी तसा पोलीस खात्यात मी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावरून आता सध्या सेवानिवृत्त आहे। पोलीस खात्यात काही अडचणी काही संकट ही येत राहिली, त्यातच सन 2016 मध्ये माझ्यावर पोलीस खात्यातून एक निलंबनाची कारवाई झाली आणि त्या कारवाईतनं मी कसं सावरायचं, एक मी माणसाच्या पलीकडं जाऊन माझं म्हणजे वागणं होतं, तरी पण माझी पत्नी बापू परिवारात माझ्या अगोदर म्हणजे 2016 च्या अगोदर येत होती, पण ते मला काही तिचं पटत नव्हतं। पण ज्यावेळी 2016 मध्ये माझ्यावर प्रसंग पोलीस खात्यात जो आला आणि पत्नी मला म्हटली की नाही बाबा तुम्ही माझ्यासोबत उपासनेला दर शनिवारी यायला लागते, मी आपलं ठीक आहे जाऊ म्हणून यायचो मी इथं, पण माझं काय मन लागायचं नाही, मी माझ्या विचारातच। आणि 2016 ला मी इथं या उपासनेत यायला लागलो। मी ही सेवा करत असताना थोडी बहुत माझी मी मनापासून काही केली नाही, परंतु बापूंनी मला सावरून घेतलं, माझं निलंबन टळलं, निलंबनातून मी पोलीस खात्यात पुन्हा कार्यरत झालो। दर शनिवारी मी मला जमेल तेवढं मी उपासनेत हजर राहायचो। अशी करत करत मी माझी पत्नी ह्या बापू परिवारात पूर्ण सामील झालो। हा एक अनुभव झाला। दुसरा अनुभव, माझी आई, माझ्या आईंचं वय वर्ष 78, आईना मी सुट्टी नव्हतीच, पण घरी आलो होतो। इथं डॉक्टर गोंजारेंच्याकडं माझ्या आईना दाखवलं, गोंजारे म्हटले आईंचं वय 78 असताना त्यांना ते दाखवलं, खोकला ताप वगैरे सुरू होता, दाखवलं, गोंजारेंनी सांगितलं की बाबा हे पॉझिटिव्ह आहेत, वय तर 78 आहे आणि काय करता बघा। मग तात्काळ आम्ही गाडी केली, कोल्हापूरला गेलो, तिथलं त्या जिथं दाखवायचं होतं त्यांना दाखवलं, त्यांचे रिपोर्ट्स घेतले, त्यांचे काय किती टक्केवारी होती ती त्यांनी ते रिपोर्ट दिले आणि इथं पुन्हा आम्ही ते चेक करून पुन्हा आईना घेऊन आलो। तो रिपोर्ट पुन्हा डॉक्टरना दाखवला, डॉक्टर म्हटले बाबा त्यांची काळजी जेवढी घेता येईल तेवढी घेणं गरजेचं आहे आणि त्यांना कोरोना सेंटरमध्ये दाखल करा। मग आम्ही फक्त बापूंचा तिथं जाताना येताना बापूंचं नामस्मरण, बापूंचं नाव घेत येत होतो। आईनं सांगितलं, आई तू काय काळजी करायचं काय कारण नाही, तुला ह्यातून बापू सावरतील। आम्ही इथं व्यंकटेश्वरा म्हणून कोरोना सेंटर इथं आम्ही आईना दाखल केलं। जवळजवळ 12 दिवस आई तिथं कोरोना होत्या, पण आईने कोणत्याही प्रकारचे म्हणजे भीती घेतली नाही, काही नाही, बापूंनी तिला वाचवलं। आज माझी आई 78 वर्षाची असतानासुद्धा कोरोनाचं लागण होऊनसुद्धा आज आता अगदी ठणठणीत आहेत। इथंच आम्हाला बापूंनी सर्व काही दिलं। मी बापूंचा मी तसा ऋणी आहे। अंबज्ञ नाथ सवित।